काय ब्रेकफास्टला काय आज? अरे ए डाएट चालू नाही तुझं? तो थोडं तरी काहीतरी मिळेल की नाही? काहीतरी काय पडला बरं का? कोण? कृत्रिम पाऊस? आता काय कृत्रिम सूर्य सुद्धा तयार करतील ना? करतील करतील. बरं पेपर आला का? आलाय ना. मुली उठल्या का? आत्ता एकीला झोपून आली आहे मी. ही मुलगी म्हणजे ना. अरे देवा. अगं पियू, ए पियू, पियू, ए पियू, उठ उठ उठ. अगं 8:30 वाजले बाळा, उठ 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 उठ. 5 मिनिटं उठ, 5 मिनिटं नाही, उठ. चल चल मी कॉफी बनवते. चल अगं 8:30 झाले, उशीर होतोय ना. चल हा चल चल चल, चूल भरून घे. चल चल तोंडू तोंडू, मी कॉफी बनवते. अगं घे ना. हा माझा नाही. मग तुझा ब्रश घे. घेतला? झालं का? चल हे घे कॉफी. अगं हो, कालपासून विचारायचं म्हणतीये, विसरते बघ. ही जाहिरात बघितली ना, आठवलं. अगं हो, तुमची यंदा व्हॅलेंटाईन डे ची पार्टी बिटी नाही? नसेल काय झालं, यावर्ष आहे की पण काय खास नाही, करू आपलं काय तरी. अगं मागच्या वर्षी 15 दिवस आधीच तुम्ही. अगं मागच्या वर्षीचं कोणाला आठवत आहे? म्हणजे मागच्या वर्षी जे ते मागच्या वर्षी संपलं, फिनिश. मग या वर्षी कोणी नाही आहे की? पण सगळे लाईनीत उभे आहेत. कोणी असं स्पेशल विषय नाही. सोड ग, जास्ती विचार नको करू. मला ते एरोबिक्सला जायला उशीर होतोय. मला ना तुम्हा मुलींचं काही कळतच नाही. रात्री उशीर येतेस, सकाळी उठून एरोबिक्सला जातेस. अगं शरीराला थोडी विश्रांती नको का ग? नो वे. ते कमरेवर असे टायर वाढवून ते पंजाबी ड्रेस मध्ये कोंबायला मला अजिबात आवडत नाही. एनीवे मी काय करणार होते? सीमा मला जरा फोन दे ना. ए पियू, मला कधीतरी आई म्हण ना. आई आई म्हण ना. आई फोन देतेस? नको नको, सीमाच म्हण. ए आजी कॉफी दे ना प्लीज. उठल्या वाटत बाईसाहेब. चला चला कॉफी नेऊन द्या त्यांची. हो देते. हेलो पापा. पापा घर में सब कैसे हैं? आप कैसे हैं? और मम्मी कैसी है? अच्छा पिंकी आई थी क्या? और चाचू? बेटा फोन हमने तुम्हारी खैरियत पूछने के लिए किया है. कैसी हो तुम? तुम्हारी पढ़ाई कैसी चल रही है? सब ठीक है ना? अच्छा पैसे मिल गए? अच्छा सारे सवालों के जवाब एक साथ दूं या अलग अलग? अच्छा मैं बिल्कुल ठीक हूँ, अपना ख्याल रख रही हूँ, पढ़ाई ठीक से चल रही है, खाना ठीक तरह से खा रही हूँ और पैसे मिल गए हैं. मम्मी से बात करोगी? इसमें भी पूछने की बात है, दीजिए ना. गाँव गया था. गाँव गया था, जाओ अपना काम करो. लो अपनी बिटिया से बात कर लो. बेटा कैसी है तू? मम्मा आप चिंता मत करना, मैं बिल्कुल ठीक हूँ और बहुत खुश हूँ. खाना ढंग का मिलता है ना? अरे खा खा के मोटी हो गई हूँ मैं. अच्छा कपूर अंकल मिले? उनके घर जाया कर. तेरे पापा का भी यही कहना है. आपका फोन रखा और मैंने उन्हें फोन किया. ओके लव यू, बाय बाय पुत्र. अरे मला तर कधी कधी कळतच नाही की कुठली भाषा बोलू. सीरियसली यार, सी बेसिकली वी आर मारवाड़ी इज. ओके वो तो तेरा साइज है, कहीं पता चलता है. द पॉइंट इज मेरे फोर फादर्स आए महाराष्ट्र में, इसलिए थोड़ी मराठी पता है. अब घर में मारवाड़ी, स्कूल में इंग्लिश, जनरली हिंदी. अब बोल. मग लगन तू बंगाली, पंजाबी, नहीं तो साउथ इंडियन. टोटल इंटीग्रेशन हो जाए. यू आर राइट. टोटल इंटीग्रेशन या घर का रेलवे स्टेशन? किती झाले? 48 रुपये. राहू दे बाकीचे चहा पाण्याला तुला. आपका मन जागृत ही रहता है और जब मन जागृत रहता है तब निद्रितावस्था में भी आप उसी पीड़ा में भटकते रहते हैं जो आपने जागृतावस्था में किया हो. नैनं छिन्नन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः
बापू गाढवा पुढे गीता वाचायला माझी हरकत नाही, पण गाढव जागी इतकं झोपली तेवढी तर बघून घ्या ना. उठा उठा यार, आता उठता का एकावर एकला, आता फ्री घालू. तू का बाहेर? अरे मायावर सूरज साथ में आहे. आया नाही की बग बग चालू. बग बग माझं टाळक गरम करू नको यार. सकाळी सकाळी काय पसरा मांडला यार हा सगळा, आणि हा बघ कसा एरांडा सारखा पाडलाय. उठ आता, हाच नाश्ता करून जाय घरी. अरे हा झोपेत सुद्धा लागतो रे. हे व्यंक्या, तू याच्या बरोबर राहतो कसा रे? सकाळी सकाळी झोपेची निजवली. सिगरेट दे. उदय रखा हुआ. ए, तू रात में जलती हुई सिगरेट हाथ में रख के सो गया तेरे? हाँ क्या? हाँ, अगर मैं सही समय पे देखता नहीं ना, सॉलिड कॉमेडी झटका लगना था तेरे को. पण रात्री जाम झाली रे, पण साला का नाचलो ना आपण. हाँ, ओ वापस आके फिर पिया. पण आता इनफ, दारू बंद करायला पाहिजे. एक काम करते, जिम स्टार्ट करते. दारू अपने आप छूट जाएगी. जिम स्टार्ट है, आपण फक्त जाण्याचे करावे. आणि महाराज मंडळाकडे आपली एक योगासनाची सीडी बऱ्याच दिवसापासून पडी काय, ती घेऊन जाल तर बरं होईल. ए उसको लेके जाओ. मैं बताऊं, परसों गलती से एकदम प्रिया को देने वाला था वो. प्रिया को नहीं, केतकीला दिली पाहिजे, जाम खुश होईल. ते कार्य आपणच कराल का महाराज? मी काही करणार नाही आणि इथून काही घेऊन पण जाणार नाही. अरे घरी गेल्यावर काकाच्या हाताला सीडी लागली ना तर. अरे दिस इज द सेफेस्ट प्लेस यार. चल मैं जाता है अभी. ओके बाय बाय बाय. मैं बोलू तेरे घुव्यांग क्या, ये अनिकेत है ना, काम के वक्त ही भाग जाता है. जिंदगी में रिस्पॉन्सिबिलिटी से कुछ नहीं कर पाएगा. त्यो घरी काका मान मोडून काम करून घेत असल म्हणून हे बेन आपल्या रूम मध्ये पडी का असत. ते म्हणतात ना, घरच झालं थोडं त्यात व्याय आणि दाडलं घोड त्यातला प्रकार आहे हा. तू ऐकत काय बसला हैदराबाद?
कॉलेज मध्ये नेमकी कशासाठी जातेस ग? ज्याच्यासाठी जातात ना त्याच्यासाठी जाते मी. मग त्यासाठी वर्षातून दोनदा फी आणि एकदा वह्या पुस्तकं घेतली की भागत. दर 15 दिवसांनी तुला पैसे लागतात कशासाठी ग? आणि तुला मी 1000 वेळा सांगितलंय, तुला स्कूटी घेऊन दिले ते कॉलेजमध्ये जायला आणि यायला, गाव भटकायला नाही. बाबा कॉलेजमध्ये कॉलेज लाईफ नावाचंही प्रकरण असतं. ते नवीन प्रकरण तुझ्याकडनं शिकतो मी आता. कॉलेजमध्ये कॉलेज लाईफ असतं, कॉलेज संपल्यावर इव्हिनिंग आणि नाईट लाईफ असतं. तुझ्याकडनं शिकतो मी आता. सकाळी जी जातेस ती दुसऱ्या दिवशी उगवतेस. नाही बाबा, त्याच्या त्या रात्री परत आली मी नेहमी. काहीतरी बोलू नका मला. आई आई बाबा बघ मला काय बोलतायत. मी येते की नाही त्या त्या रात्री परत? उगाच काहीतरी बोलत असतात मला. मला उगीच मध्ये घालू नकोस. तुम्ही बाप लेख मिळून हवा तो गोंधळ घाला. 12वी नंतर म्हणत होते चांगली डी एड ला घाला. लग्न नोकरी सगळं काही आतापर्यंत झालं असतं. पण तुम्हाला हाऊस सायन्स ला घालायची. मुलीला सायंटिस्ट करायला निघाले होते. मग वाईट होतं का ते? चांगलं लाख असेल. परवडायला नको? परवडण्यासारखं होतं आणि आहे. पण बाकीच्या गोष्टींवर कंट्रोल हवा. कंट्रोल आहे म्हणून एवढ्यावर भागतय. म्हणजे भागवतीये. माझ्या बरोबरच्या मुलींना सहज 1000-1000 रुपये बाळगून असतात. शिवाय एटीएम क्रेडिट कार्ड ते वेगळंच. एक साधी शिकवण आहे, हंतरून पाहून पाय पसरावेत माणसांनी. कंटाळा आलाय मला ह्याचा. अहो बाबा कधीतरी हात पाय पसरायचे म्हणून मोठं पांघरून घ्या ना. आणि चांगल्या कॉलेजात चांगला कोर्स करायचा असेल ना तर मी करते ते सगळं करावं लागतं. 4 वेळा मैत्रिणींनी पैसे भरले की 5व्यांदा मी भरते असं म्हणावं लागतं. मग ते हॉटेलिंग असो, पेट्रोल भरणं असो, नाही तर मूवी तिकीट असो, करावं लागतं. आणि तुमची काय इच्छा आहे बाबा? मी 2 वेण्या घालून 5 वारी नेसून सायकलने कॉलेजला जाऊ? अगं तसं कसं म्हणेन मी. पण निदान आपल्या लोकांना शोभेल असं तर वागशील. आपले लोक मिडल क्लास. बाबा आपण मिडल क्लास म्हणून जन्माला आलो हा तुमचाही दोष नाही आणि माझाही नाहीये. पण मला आयुष्यभर मिडल क्लास म्हणून राहायचं नाहीये. आणि तुम्हाला मला नवीन अंथरूण देणं परवडत नसेल ना तर जस्ट बी कूल. हातपाय कसे पसरायचे आणि अंथरूण कुठून आणायचं हे मला चांगलं माहितीये. अच्छा अच्छा हा. अच्छा डिझाईन अप्रूव्ह झालंय, कॉस्ट वर अडलंय. होय ग. पण शरद डोंट कम डाऊन ऑन द कॉस्ट. ओके अगं पण मला माहितीये तुला पुळका येतो. नाही नाही डार्लिंग, पुळक्याचा प्रश्न नाहीये. दे वॉन्ट टू प्रमोट कल्चर. या शरद बाच्या अरे कल्चरल कॉम्प्लेक्स असला तरी आफ्टर ऑल इट्स अ बिझनेस हाऊस. बाबाची बोल दे. गिव ना अगं प्लीज दे ना. मीरा लेटर आय एम डिस्कसिंग समथिंग सीरियस. ओके ओके काल लग्न झाल्यासारखं वागतंय. काय आहे मीरा रे? बरं मला एक सांग, तू निघालीस का ऑफिसला? ओके आय एम लिव्हिंग फॉर ऑफिस राईट नाव. बाय, टेक केअर, लव यू बाय बाय. ममा या ड्रेस मध्ये एकदम फटका दिसते. हे पप्पाशी वेबकॅम वर बोला म्हणजे एकदम दिल्ली मध्ये गाठेल. ओके ओके सुंदर बाईला फटका म्हणतात. काय काय ऐकावं लागणार रे देवा. आजकल तो बहुत ज्यादा वेस्टर्न सॉन्ग सुनने लगी है. मैडम तैयार भी होना है, लेट्स गो फॉर शॉपिंग. या क्या तू कुछ बोल रही है? अब दिलो दिमाग से कानों में बैठने लगा है निकेत. यू बेट. दोस्ती तो ठीक है मगर इन्वॉल्व होने जैसा उसमें कुछ है? जब तू हो जाएगी ना किसी के साथ तब पूछूंगी. यू नो अनिकेत इज जस्ट सो फुल ऑफ लाइफ. उसके रहने का स्टाइल, उसके जीने का स्टाइल. यू नो आई लव दैट एटीट्यूड. दैट्स इट. हां और उसी एटीट्यूड की वजह से तूने उसी की शर्ट पहन रखी है. स्वेटर. ओ सॉरी स्वेटर. यू नो जब मैं स्वेटर पहनती हूँ ना तो मुझे ऐसा लगता है जैसे मैं उसकी बाहों में हूँ और उसकी सांसें मेरी सांसों में. दोस्त हो अजून किती टाइम तुमची झोडपणी चालणार रे?
आर यू लिसनिंग मी और नॉट? मला बोटीतून गेले तरी गोरे साहेब कितीतरी गोष्टी माग ठेवून गेले. अरे तुझा बाप पण भारी असला पाहिजे रे, तुला युवराज नाव देऊन टाकलं ते. देऊन टाकलं? अरे बहुत बड़ा फंक्शन हो गया था बाप, बड़ा बोले तो एकदम बड़ा. आमचं गाव मराठवाड्यातलं ना, बोले तो पुरुख हो कि निजामी साहब. मेरे आजोबा तो एकदम ग्रँड फादर, एकदम फर्स्ट क्लास उर्दू लिखते थे, राइट टू लेफ्ट. मग पुढे आमच्या वडिलांच्या काळात आम्ही लेफ्ट टू राइट आलो, म्हणजे मराठी मीडियम मध्ये आलो. मेरे आजोबा बोले थे बादशाह रोखो नाम, पण त्यावर निजामी गेली होती ना, मग बादशाहचं युवराज झालं. आर बारशे मी मुकुट बिकुट पाहिना तर मेरे को हो शपथ. आजोबाने चांदी की तलवार दी थी 2 मिनिट हात में. आणि फिर क्या, आता शासनाच्या राशनवर युवराज म्हणलं तरी एवढंच होणार ना. यानी की तू मेरे बाजूवाला, तू औरंगाबादी, मी हैदराबादी. अरे मी नुसताच औरंगाबादी, तू टोटल हैदराबादी. सियासती खून तुम्हारे रगो में दौड रहा है. ये सोचा काय ते सरळ बोल ना. तुला काय सांगणार, तरी सांगतो. तू पाहिलं की नाही क्या, ती मधुर आणि प्रिया दोघी मारते त्याच्यावर, आणि हा पण दोघींच्या खांद्यावर हात टाकून चालतोय. आईला आईन जावानी दोन्ही खांदे भूक म्हणजे चेष्टाय कराव. आणि आम्ही आपले सिक्स सीटर वाले सारखे सीटा शोधत हिंडू लागलो यार. तुम्ही काय ट्रायच करत नाही ना. आणि काय रे, गावाकडे पटवले असतील ना भरपूर. गावाकडे है तिकडं नगरला होतो मधी 2 वर्ष शिकायला. तिकडं पोरांशी बोलणारी पोरगी म्हणजे फॉरवर्ड, नुसतं बोलणारी बर का. तशी एक जण होती, तिला सगळे जण कोपरगावची माधुरी दीक्षित मानायचे. तिला मी म्हणलं एकदा फ्रेंडशिप देते का. फ्रेंडशिप? अरे तिकडं तशीच पद्धत होती, बडीशप सारखी फ्रेंडशिप मागायची. मग काय म्हणाली, कोपरगावची माधुरी दीक्षित? नुसतं म्हणलं यार मी तिला फ्रेंडशिप देते का, तर मला म्हणली केवढ्याला घेणार. इज्जतचा फालुदात झाला राव, तेव्हापासून फ्रेंडशिप मागणंच बंद. ए तू गच उसका उसकी करू नको. डोंट टच दिस प्लीज. हम गा दिस ऑल बिलोंग्स टू मी. हा दिस टू ह्याच्यात मावशील तरी का तू. दॅट्स व्हॉट मी टू सी. ओके जस्ट लीव इट. मी टू सी काय? मी टू सी तू घातल्यानंतर आम्हाला बघायला लागतं ना. आर यू शुअर दॅट्स नॉट अ ब्रा? तुला काय कळतं मीरा. नाउ जस्ट गो या गो. टू अंडरस्टँड सेक्स इट्स नॉट नेसेसरी टू प्रॅक्टिस इट, असं तूच परवा मॉमला सांगत होतीस ना. एनिवेज मला हे आवडलंय आणि मी हे घालणार आहे. वाव एल्डर सिस्टर म्हणून एक टॉप दे ना, लगेच तू टॉपलेस नाही होणार आहेस. मी लाफा दे ना सोडते. लाफा? लहान बहिणीला लाफा? एखादी असती तर लहान बहिणीला सजवून तयार करून पार्टीला घेऊन गेली असती, एखादा बॉयफ्रेंड गाठून दिला असता, प्रॉपर गाईड केलं असत. मीरा आय एम नॉट गोइंग टू डू एनीथिंग ऑफ द सॉर्ट. तू आताच 12th मध्ये आली आहेस, हे बॉयफ्रेंड बिफ्रेंडला वेळ आहे. माय डियर यू नो माय फ्रेंड निकिता, 8th पासून बॉयफ्रेंड आहे, सिन्स 8th स्टँडर्ड. व्हेरी गुड गो. नो आय वॉन्ट कम. आणि तू मला न्यायचंयस, दॅट्स इट. अगं तू तू मॉम किंवा पप्पा बरोबर जा. यू नो व्हॅलेंटाईन जस्ट डज नॉट मीन बॉयफ्रेंड, इट कॅन मीन एनी वन यू लव. ओ रिअली? येस. मग तू आजीला का नेत नाही? यू बोट लव इच अदर ना, शी कॅन बी अ सुप्रीम व्हॅलेंटाईन. नाहीतर आयडिया, आपण एक फॅमिली गॅदरिंगच करूया, नाहीतरी आपण फोनवर सगळ्यांना आय लव यू बाबा आय लव यू बाबा असं म्हणतच असतो ना. हिरा आय लव यू. आय लव यू टू. गेट लॉस. नको नको नको. येस गिव. येस येस आजी. Bandara, 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 b
फार वाट लावली सगळ्या मूडची. इट्स अ डेमोक्रेटिक कंट्री या राइट. हाउ कैन दे डिक्टेट टर्म्स टू अस. हे बंद करा अंटे बंद करा. डेमोक्रेसी है इसलिए. डेमोक्रेसी में सबको सब कुछ करने का राइट है. राइट कसला. या लोकांना फक्त राडे करण्यात इंटरेस्ट. एक्झॅक्टली. ये लोग सब ना रात में जाके फॉरेन लेकर पीने वाले हैं बार में जाके. बिल्कुल सही बोल रहे. अरे ये सब कल्चर सब पेट्रियटिज्म इतना सस्ता हो गया इस देश में. मैं बैट लगा के कह सकता हूँ इनमें से एक को भी रिलीजन मींस व्हाट पता नहीं होगा. सिगरेट देयर वेंकी पता हो या ना हो हमें क्या फर्क पड़ता है यार. तुम्हारा नहीं करायचं असेल तर नका करू ना. पण जे करता है त्यांना तरी थ्रेटन करू नका. एक्झॅक्टली. तुम्हाला दिलगो खायचंय तर खा. बट वी लाइक टू ईट पिझ्झाज एंड बर्गर्स. या सो व्हाट. या दैट डजंट मीन वी फॉरगॉटन वरण भात. Have we forgotten Ganpati? Of no. course not. During rituals, we wear saris, put tilak, attend pujas. I don't believe these people. फालतूगिरी आहे सगळी. कल्चर हे काय आपल्याला शिकवणार. हे साले शर्टाची चार बटन उघडी ठेवून छाती दाखवत फिरणार आणि मुलींनी काय बुरखे घालायचे. I tell you, these people are nothing but Indian version of Taliban. मी बोललो ना शायनर असतात ते. जाके राडा करना इतना ही काम है उनका. ए ते राडा बिडा दोन मिनट बाजूला ठेवा. पण सोचने की बात है. तुला काय त्यांचा स्टँड पडतोय का. ऑफकोर्स पडतो. म्हणजे सांगण्याची करण्याची पद्धत नाही पटत. पण सोचने की बात है. माझं काय म्हणणं आहे आपण याच उत्साहात मकर संक्रांत गुढीपाडवा रक्षाबंधन साजरे करत जाऊयात ना. हागल्या मुतल्यासारखे डे काय साजरे करता आणि रोज कुठन तरी हुडकून काढता. आज काय रोज डे उद्या काय चॉकलेट डे परवा काय फ्रेंडशिप डे एखाद दिवशी टाय डे एखाद दिवशी साडी डे एखाद दिवशी काहीच नाही सापडलं तर तुम्ही मग नो डे डे साजरा करताल. आणि फादर मदर डे कसला साजरा करता. अरे आई बापाचे दिवस कधी घालतात. आई बाप गेल्यावर तुम्ही जिवंतपणीच त्यांचे दिवस घालता. ए प्लीज तू कच इंग्लिश डे आणि मराठी दिवस मिक्सचर करू नकोस. आणि साल्या गावाकडे तूही केकच कापत असशील ना वाढदिवसाला नाही का. रिअली येच सोचा आता बोल ना. नाही हे प्रदूषण इकडनंच तिकडे गेलंय ना. एकदम चाप्टर एकदम. अरे अब हम लोग इसको लाइव सिखाएंगे. इसको पब में लेके जाएंगे. इसको वाइन पिलाएंगे. इसको केक खिलाएंगे. चॉकलेट खिलाएंगे.
प्रिया जरा जास्ती चिकटते ना वेंकीला आज केतकी आजचा दिवस चिटकू दे आर यू मॅड तुला माहित नाही का ते कशी आहे आणि आज तर प्रियाने माइंड अनिकेत प्लीज चलो यहां से आई एम नॉट फीलिंग कंफर्टेबल प्लीज रिलैक्स नंदिनी बहुत रिलैक्स्ड अनिकेत मुझे बहुत डर लग रहा है चलो यहां से प्लीज ओके लेट्स गो डोंट बी एंग्री आई एम नॉट एंग्री ओके हम लोग यहीं पर बैठेंगे ठीक है ऐसे हाफ हार्टेड व्हाट हाफ हार्टेड ठीक है Hey Venky, I like you. What? I love you. And you? Yeah, me too. What? Me too. What about Priya? I don't know. What do you mean you don't know? Tu teacher bato. काय चाललंय अरे काय चाललंय ऐकायला येत नाही काय काही नाही बसलोय कपडे काढून कुठून आलात काय करता कॉलेज बघू आयकड बघू आयकड नाही आयकड रूम वर आहे कार्ड रूम वर आणि इथे काय जा घेऊन ये जा चले ए एकट्याने जायचं तू थांब इथेच पहिले कार्ड घेऊन ये मग तिला जायला देईन अरे जा म्हणतो ना रुको प्लीज मुझे छोड़ मत चलो देखो प्लीज रुको रुको सब ठीक हो जाएगा मैं हूं ना प्लीज अच्छा ठीक है मैं आ रहा हूं ए जारे आपने ड्रिंक्स लिए थे यस सर
रिपोर्ट्स आहेत तसे त्यांचे. रेप करने वाले क्या आपके बॉयफ्रेंड के दोस्त हैं? आप जानती हैं उन्हें? मिस्टर कपूर, लोकल गार्डियन, इतनी रात को इतनी वीरान जगह उनको जाने की क्या जरूरत थी? दे वर कमिटिंग अ क्राइम अप देयर. नहीं, स्वतंत्र दिलों में जो स्वैराचार करायचा असं तो होता है ना. नो कंट्रोल, मन में आया कर दिया. ये आजकलची शिकली सवरलेली मुलं काय अर्थ आहे एज्युकेशनचा? नाही, प्रेमाच्या गप्पा मारायच्या होतो तर जायचं होतं कुठल्या तरी हॉटेलमध्ये. एवढ्या रात्री टेकडीवर गेले, काही होऊ शकतं कसं कळत नाही त्यांना. आपण वडील? नो अंकल, लोकल गार्डियन. आवर फादर इज व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माइन. ओ आय सी. हाउ इज शी? शी इज इन डीप शॉक. मला वाटतं की तुम्ही आत्ता तिला काय विचारू नका. इन्स्पेक्टर, क्या कहूंगा मैं उसके माँ बाप को? मेरे भरोसे वो पुणे आई थी. अनिकेत, तुम हो? बहन का टका मर्द होकर चुप बैठा तू? सर, सर प्लीज, सर सर प्लीज, सर आप लोग गुस्सा मत करो. क्या सर बात करते हो? वोट प्लीज. सर प्लीज, सर देखिए हॉस्पिटल है सर. प्लीज सर, बात करते हो मैनर्स की तो कल रात कहां थे तुम? मिस्टर कपूर, अपने दोस्त को तमीज सिखाओ. मिस्टर कपूर, कूल डाउन. आइए आइए मेरे साथ आइए. माने टेक पोजीशन. मिस्टर कपूर, आप बुरा ना माने तो एक बात बोलूं. आपने उस लड़के को झापड़ मारा, ठीक था एज पर योर इंस्टेंट रिएक्शन. लेकिन कभी आपने नंदिनी को ऐसा एक झापड़ मारा था उसके इधर उधर घूमने पर, उसके लेट नाइट लाइफ पर? लेकिन वो तो हॉस्टल में रहती है. वो तो मैं भी जानता हूं, पर कपूर साहब, लोकल गार्डियनचा अर्थ फक्त एवढंच नाही की चार कागदांवर सह्या केल्या आणि आपला पत्ता दिला. क्या जवाब देंगे आप उसके पेरेंट्स को? आपके भरोसे आपको लोकल गार्डियन बनाकर उन्होंने उस लड़के को यहाँ भेजा है ना? मिस्टर कपूर जी, आपने उस लड़के को जैसे झापड़ मारा वैसे मैं भी मार सकता था, लेकिन ये कोई तरीका नहीं है उनकी गलतियों का एहसास दिलाने का. डॉक्टर? हाँ यस. मिति जैसे बोलू शकतो का? क्लिनिकली नो प्रॉब्लेम, पण मला वाटतं तिला थोडा वेळ द्यायला हवा. डॉक्टर, वो ठीक तो हो जाएगी ना? यस, इट डिपेंड्स हाउ शी. थांबा तो, एक मिनट गडबड करू नका. प्लीज तुम्ही, प्लीज गडबड करू नका. माने आम्हाला जातो तुम्ही नका. असं तुम्ही सरकार पण कोणी यात जाऊ शकत नाही. थांबा ताई, थांबा, जे काही प्रश्न विचारायचे असतील ते मला विचारा. थांबा, ठीक आहे. हालत कशी आहे दादीची? हाउ ओल्ड इज शी? ती पुण्याची आहे का? रेप केस मध्ये विक्टिमची आयडेंटिटी डिस्क्लोज केली जात नसते यंग लेडी. रेप करणारा इन्स्पेक्टर होता असं कळलं, कुठल्या पोलीस स्टेशनचा आहे तो? हे बघा, लायसन्स, आय कार्ड तपासणी करताना त्यांनी स्वतःची तशी ओळख करून दिली, पण दॅट डझंट मीन की तो. अच्छा, म्हणजे तुम्ही आतापासूनच पाठीशी घालायला लागलात त्याला. डॉक्टर, हा गँगरेप होता का? रेप इज रेप, त्याच्यात गँगरेप वगैरे असं काही नसतं. डॉक्टर, गँगरेप हे खूप वेगळं असतं. सापडला का तो? कुठे झाला? चांदणी चौक, रात्री 11 वाजता. एवढ्या रात्री ती तिथं काय करत होती? दॅट्स अ पॉइंट विच इज टू बी डिस्कस्ड बाय स्टुडंट्स, पेरेंट्स एंड द मीडिया. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे का की मुलीने नाटक? काल रात्री पुण्याच्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मध्ये शिकणाऱ्या एका मुलीवर बलात्कार झाला असून तिला या इस्पितळात दाखल करण्यात आलेले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तिची तब्येत सुधारते. या घटनेतील सर्वात गंभीर बाब म्हणजे बलात्कारी आरोपी पोलीस इन्स्पेक्टर असून सुद्धा पोलीस यंत्रणा याबाबत काहीही निश्चित माहिती देऊ शकली नाही. अपर्णा भागवत, एसटीव्ही करता, पुणे. आपण जर मर्यादा पाळली तर समोरच्यावर मर्यादा ओलांडण्याची वेळ येईल कशाला म्हणतो. काय झालं बाबा? काय झालं, काय वाचला नाही पेपर आजचा? माझ्या तर समजुतीच्या पलीकडे गेले सर. अरे, ज्या गावात आपण शिकण्याकरता आलोय त्या गावात रात्री बेरात्री हे अशा प्रकारे फिरल्यावर दुसरं काय होणार आहे? सरकार मला सांगताय मुलींना मुलांसारखं वागवा, मुलींना मुलांसारखं वागवा. मुलांसारखं म्हणजे कसं? मुलांसारखी दारू प्यायची आणि सिगरेट ओढायच्या, मुलांसारखे शर्ट घालून झाले, मुलांसारख्या पॅन्ट घालून झाल्या. आता मुली लाज लज्जा सोडून पैलवानांसारख्या लंगोट घालून हिंडायला लागले. हसू नकोस, बंद कर तो टीव्ही, बंद कर. निर्लज्ज कुठला? अरे, त्या करव्यांनी फुल्यांनी मुलींसाठी शाळा काढल्या त्या अशा रात्रीच्या टेकड्या चढण्यासाठी. आता विचार, फुले कोण, करवे कोण? नाही, पण यांनी होणार आहे काय माहितीये? या सिस्टम वरचा लोकांचा विश्वासच उडेल. अरे, सिस्टम करप असतं तेव्हा आपल्याला किती त्रास होतो, आता तर सिस्टम हार्ड कोर क्रिमिनल व्हायला लागले. छी, अंगावर दागिने घेऊन फिरावं तरी प्रॉब्लेम, आणि अंग एक दागिना म्हणून घेऊन फिरावं तरी प्रॉब्लेम. करायचं काय? मी काय म्हणते मामा, या रेपीचे ना प्रायव्हेट पार्टच कापले पाहिजेत. नाही ग,
आपण कडक शिक्षा करण्याचा पर्याय शोधतो ना, त्यापेक्षा बाईकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. चल गेले मी. मे बी. थोवाड पाडून बसलास काय असा? उठ आणि शोध ना त्या इन्स्पेक्टरला, जा. आणि तेही जमत नसेल ना तर एकदाच पाया पडा या काकाच्या आणि आपली बॅग उचलून निघा आपल्या बापाकडं. बर अडकलाय पण असं की सांगायची सोय नाही, फिरवायला नेली यानं आणि वापरली दुसऱ्यानं. मला वाटतं तू सरळ सांगून का नाही टाकत त्यांना की ती पोरगी मला तिथेच भेटली, माझ्याप्रमाणेच त्यांनी तिच्याकडे ऐकाड मागितलं. नाही पण एवढ्या रात्री ती एकटी कशाला जाईल तिकडं? नाही पण कुठूनही विचार केला तरी तू सुटत नाहीस. आम्हाला असं वाटतं की संस्थेच्या लौकिकाला बाधा आणणाऱ्या त्या विद्यार्थ्यांना निलंबित करावं. पण नाही साहेब, विद्यार्थ्यांना या प्रकारात धाक दिलेला आहे. खरं म्हणजे ते लुटलेच गेलेत, कारण त्यांच्यापैकीच एका विद्यार्थिनीवर बलात्कार झालाय. आता बलात्कार हे तिचं गैरवर्तन कसं ठरू शकतं? मॅडम, या विद्यार्थ्यांनी मर्यादेचं उल्लंघन केलंय. अहो, रात्री बेरात्री टेकड्यांवर फिरायला जायचं कारणच काय? अहो, पण संध्याकाळी 7 नंतर त्यांचा आपला संबंध येतो कुठे? एखाद दिवशी एक्स्ट्रा लेक्चर घेतलं तरच कॉलेज 8:30 नंतर सुटतं. नाईक साहेब, मुलांनी मर्यादा भंग केला हे मान्य आहे मला, पण त्यांना आपण काढूनच टाकलं तर पालकांपासून मुलांपर्यंत सगळ्यांमध्ये नाराजी पसरेल आणि केसचा निकाल लागेपर्यंत मुलं विक्टिम्सच राहतील. नाईक साहेब, ठीक आहे, कॉलेज संपल्यावर जरी ही घटना घडली असली तरी विद्यार्थी निर्दोष कसे काय म्हणता तुम्ही? अहो, या विद्यार्थ्यांच्या वर्तनामुळे कॉलेजची चांगलीच ब्याबरू झाली आहे. जरी ते व्हिक्टिम असले तरी तेव्हा त्यांना निलंबित केलेच पाहिजे. बरोबर आहे. सहानुभूती म्हणून फार तर त्यांना परीक्षेला बसू द्यायचं, पण किमान 3 महिने तरी त्यांना निलंबित करायचं असा विश्वस्तांचा निर्णय समजा आणि तो पाळा. पानी लाती हूँ.
पानी पी। ए डेंगळे काय नाना? अरे त्या युवराजच्या कॉलेजचं नाव काय? नाना ती बातमी धाकल्या साहेबांच्या कॉलेजचीच आहे। माहिला त्या युवराजचं नाव येतोय आम्हाला कोणी सांगत नाही। कुठे गेला साहेब? कुठे गेला साहेबराव? कारखान्यावर गेलेत। वर्ग चौकीत जायची वेळ आली आहे आणि हा कारखान्यात बसून राजकारण करतो। जीप काढ माझी जा खिडकी। पेपरला नाव कोणी दिले इन्स्पेक्टर? नानासाहेब क्राईम रिपोर्टर्स आपापली स्टोरी बनवतात। बॅच कोणची म्हणलं तुमची? 96। म्हणजे अरविंद होता काय? शिवाजीराव? सीपी? नाही दोघांपैकी कोणी नाही। तुमचं काम काय? काम म्हणजे आमच्या नातवाची केस ब्रीफ करा। तुमचा नातू? युवराज साहेबराव डोंजे पाटील। अच्छा अच्छा हा तुमचा नातू? हा नाही हे युवराज त्याचं नाव। काय इन्स्पेक्टर आमच्या घराण्यामध्ये ग्लास फोडल्याचे 12 आणे कुणी कधी भरलेले नाहीत। हा एक वेळ रेपमध्ये अडकला असता का नाही? रीती बर्मानं फोनाफोनी केली असती। पण आमचा नातू ज्याच्या मैत्रिणीवर रेप झाली त्याचा मित्र बातमी वाचली आम्हाला बसू ना बुवा म्हणलं भानगड काय? भानगड काही नाही नानासाहेब। तुमचे नातू त्या मुलाचे मित्र आहेत आणि त्या रात्री काही काळ ते सोबत होते म्हणून चौकशीसाठी बोलावलं दोनदा। युवराज? ए युवराज त्या पोराला ओळखत? कोणचा नाना? अनिकेतला। हो ओळखतो। आज शेवटलं वय म्हणालात उद्यापासनं त्याला तुम्ही ओळखत नाही। घरात बसून अभ्यास करायचा इकडं फिरकायचं सुद्धा काम नाही। बरं ग इन्स्पेक्टर मांजरेकर कोकणातले काय तरी पण ऐकायचं। तुमचं ते एफ आर आय डायऱ्या पंचनामा जिथं कुठं युवराजांचं नाव असेल का नाही तिथं काठ मारायची। हे बघा एवढ्यासाठी CM ला फोन करायला लावू नका ते स्वतः इथे येतील। नानासाहेब डोंजे पाटलाचा नातू रेप केस मध्ये बिनकामाचा इटनेस कस वाटतय? काय डिग्निटी राहते का? अरे नातवानं 10 रुपये प्यावी मास्तरला मारावं पोरीची छेड काढावी हवालदाराच्या कानफटात ठेवून द्यावी। ह्या जे सेन्सेशन हे त्यात हे का? ए डोंजे पाटलाच्या इमेजला धक्का बसतोय। डोंजे पाटलाचा नातू मर्द मराठा छावा खुशाल झुडगूस घाला बापानं नाही तर आजानं नुसत्या करंगळीवर सगळं निघून न्याव। ही जामशाहीपासूनची खानदानी सवय राव। मी तुमच्या तपास कामाच्या अजाबात आड येत नाही। आमच्या नातवाला नजरआड करा बस बाकी पोरीला साडी थोडी ह्या आम्ही देतो। आज परंपरा आहे आमची। चहासाठी थांबू का निघू? मने चहा सांगा। नंदिनी आप जल्दी अच्छी हो जाओगी चिंता मत करो। आप जाते समय डॉक्टर साहब से मिलके अच्छा, जाना। अच्छा ठीक है अंकल। तुम अभी बात नहीं करो। पापा का फोन आया था लेकिन मैंने कुछ नहीं बताया। अंकल वैसे उनका फोन हॉस्टल में भी आया था मगर थैंक गॉड रेक्टर ने कुछ बताया नहीं।
अंकल हम लोग सब बाहर रुकते हैं। हाँ चलो बेटा चलते हैं। मैं डॉक्टर से मिलके आता हूँ। थैंक गॉड कपूर अंकल ने तिला रेस्टिकेट झाल्याचं सांगितलं नाही। कधीतरी कळणार असलं पण किती दिवस लपून ठेवणार। केतकी तिचे हॉस्टेल अकॉमोडेशनचे प्रयत्न चालू आहेत ना, आज ना उद्या होईलच, मग तिला आत्ताच सांगायची काय गरज आहे का? अगं पण शी इज नॉट इन अ कंडिशन या। तू सारखं तिची कंडिशन म्हणून काय अंडरलाईन करतेस? कम ऑन, इट्स लाईक अ बॅग। ती आता खाली केली असेलच, पुन्हा पिरियड सुरू झाले की शी इज ॲब्सोल्युटली नॉर्मल। आय टेल यू हा व्हर्जिनिटीचा टॅबू ना मुलींच्या डोक्यातच जास्ती असतो। आणि टू बी व्हेरी फ्रँक, नंदिनी काही व्हर्जिन बिर्जिन नव्हती। दॅट अपार्ट, तिने व्हर्जिन राहायचं की नाही हा तिचा पर्सनल मॅटर आहे, पण म्हणून काय तिच्यावरचा रेप जस्टिफाय होत नाही। आय डिडंट मीन दॅट, पण म्हणून काय उगाचच रेप रेप असं करूनही चालणार नाही। अगं ऐकणाऱ्याच्या मनातूनच जर ते गेलं नाही तर ज्याच्यावर झालंय त्याच्या मनातून ते कसं जाईल? प्रिया तुम जितना आसानी से बोल रही, इट्स नॉट दॅट इझी। नंदिनी भी बोल्ड है, सब जानती है वो, उसके भी अपने सेंटिमेंट्स हैं। फिजिकल रेप को वो भूल जाएगी, बट व्हाट अबाउट मेंटल रेप? तुम अलग बैकग्राउंड से आई हो, योर मदर इज एक्टिविस्ट, यू हैव दैट काइंड ऑफ सपोर्ट सिस्टम, पर सबके पास नहीं होता ऐसा। तुम लोग नंदिनी की बात कर रहे हो ना, मैं तो कहता हूँ कि अनिकेत को भी काउंसलिंग की जरूरत है। अरे ये तो भाई सटल्या सरकत आले। एनीवे मोर देन ऑल योर थ्योरेटिकल एनालिसिस, आई फील शी नीड्स अंडरस्टैंडिंग। या काही दिवसात ती व्हॅलेंटाईनची पार्टी, माझं तुला प्रपोज करणं, तुझं एक्सेप्ट करणं, सगळंच काही विसरून गेलो ना? विसरलो नाही, बाजूला ठेवलंय। पण मी विसरले, कम्प्लीटली फॉरगॉट। व्हाट? अरे त्या दिवशी तुला काही द्यायचं होतं। यू मीन व्हॅलेंटाईन गिफ्ट क्या? नाही, लग्नाचा आहे मद्रासी कनका। ए मी मद्रासी नाही आहे, मी तेलुगू आहे। Very nice. Thank you. I love you. I love you too. Say it in Marathi. Nahi. No, please don't. Nahi, nahi, yaar. Please, 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 please. Sir, please. It sounds stupid. Please, no. Marathi. Okay, let me try. Maza, tujhavar prem aahe. No, no, no. One second. नाही, मला प्रेम आहे तुझ्यावर। हा मी प्रेम दे तुला। Yeah.
किती वाजले मधुरा? मेबी 1:30 वाय मेबी घड्याळ आहे ना तुझ्याकडे? काय झालं मॉम? काय झालं म्हणजे? इज दिस अ टाइम टू कम होम? मी पहिल्यांदा लेट आले सारखी अशी काय विचारतेस तू? दिस माय नॉर्मल टाइम टू कम होम. नॉर्मल नाही मधुरा, अबनॉर्मल. मॉम आर यू नॉट फीलिंग वेल? तू अशीच रोज लेट येत राहिलीस ना तर डेफिनेटली आजारी पडणार आहे मी. कम ऑन मॉम, व्हॉट्स रॉंग? पण मलाच विचार व्हॉट्स रॉंग. तुझ्या ग्रुप मधल्या मुलीवर रेप होऊन काही दिवसच झालेत आणि तरी तुझं हे असं अपरात्री बाहेर हिंडणं फिरणं, तुझ्या पार्ट्या चालूच आहेत. ओके आय अग्री, एक वाईट इन्सिडेंट झालाय, बट दॅट डझंट मीन एव्हरीबडी शुड सिट एट होम. नॉट एव्हरीबडी मधुरा, तू. व्हाय मी? मी म्हणते म्हणून. बट व्हाय मी? हे बघ मधुरा, ही टेन्शन आता मला झेपत नाहीत, नाही झेपत मला. बँकेत कामाचं टेन्शन, तुझ्या पप्पांच्या बिझनेसचं टेन्शन, मीराच्या ट्वेल्थचं टेन्शन, आधीच हायपर टेन्शन आणि स्ट्रेसची वैतागली, मी वैतागली आहे. अगं तू काय लहान आहेस का आता? बरं झालं मॉम तूच हा प्रश्न विचारलास, कारण की ह्याचं उत्तर नाही असंच आहे. आणि त्या अर्थाने मी तुझ्यासारखीच एक ग्रोन अप वुमन आहे. अँड आय थिंक आय नो माय रिस्पॉन्सिबिलिटीज. सो जस्ट चिल. गुड नाईट मधुरा. नाही मी बघते अलीकडे तुझा कॉन्फिडन्स आहे ना, तो ओव्हर कॉन्फिडन्स बनत चाललाय. जरा फ्रीडम काय दिलं तुला? तुला वाटायला लागलं आपण जग जिंकलंय. अतिशय शेल्टर आणि सेफ वातावरणात वाढली आहेस तू. खरं जग तू अजून पाहिलं सुद्धा नाहीयेस. इज दॅट माय मिस्टेक मॉम? तू काय बोलतेस हे तुला तरी कळतं का? कोणी सांगितलं होतं वाढवायला व्याप? राहायचं होतं ना हाऊसवाईफ. मॉडर्न अल्ट्रा मॉडर्न होण्याची हाऊस कोणाची? माझी का तुमची?
इंग्लिश मीडियम ने वाटता नाही, तू मला कॉन्व्हेंट मध्ये टाकलस, चौथी मध्ये असताना मला रॅम्प वर चालवलंस, 16व्या वाढदिवसासाठी तू मला बिकिनिया प्रेझेंट दिलास मॉम, आठवतं ना? पहिल्यांदा पापांनी डिस्कोटेक मध्ये मी तुमच्या बरोबर गेले. पापांचा बिझनेस वाढताना घरामध्ये काय पार्टे व्हायच्या, हातामध्ये ड्रिंक येऊन नाचताना मी तुला बघितलंय मॉम. आणि समजा मी लवकर घरी आले तर कोणाशी बोलू, या बिंदींची? आणि तुला आता कशाची काळजी वाटते मॉम? स्वप्न पडायला लागलीत की काय, की तुझ्या मुलीवर रेप होतोय? ओ, यू सडनली रिअलाइज्ड युअर डॉटर इज अ ग्रोन अप वुमन अँड यू नीड टू प्रोटेक्ट हर फ्रॉम दिस बिग बॅड वर्ल्ड. जी स्ट्रेस तुला आज जाणवतोय ना, त्याच्याहून दुप्पट स्ट्रेस आमच्यावर आहे, कारण की वाढवताना ना तू आम्हाला बरोबरीने वाढवलंस, पण ही जग जे आहे ना तेही बरोबरी मानत नाहीत. दीज मेन आउटसाइड वॉन्ट टू सी अस एज ट्रेडिशनल विमेन, एज अ सेकंड फिडल, दे डोंट वॉन्ट टू सी अस एज इक्वल्स. मग तुला माहित आहे माझा प्रॉब्लेम काय, आय एम टॉर्न बिटवीन टू वर्ल्ड्स, द वन यू वॉट मी अप टू बिलीव अँड द वन दॅट्स आउटसाइड. आता मी असंच वागणार आहे जसं तू मला वाढवलंस, वेगळी अपेक्षा करू नकोस. इट्स टू लेट, गुड नाईट. रेडी? स्ट्रेट स्ट्रेट लाइक दिस, या फोर एंड स्ट्रेट स्ट्रेट बॅट, या या रेडी? इथं पुरुष आहे म्हणून बोलतो, पण प्रिया बाई तुम्ही कान कोंड होऊ नका बरं. ए अरे शिव्या देणारस का, किती फुल्या तेवढं सांग. नाही नाही फुल्या नाही, टी व्ही पाशी मांडी ठोकून बघा, असा एकच गेम आवडतो आपल्याला. ए जब मैं और अनिकेत खेलते हैं तो तू टेनिस को गाली देता है? अबे टेनिस बघा ते बायकांचं, आणि त्यातून विमेन्स डबल असेल तर मग डबल धमाका. भारी स्कर्ट त्यांचे, काळी जुडत राहत यार निसत. दिस इज रॉंग, दिस इज. ए तू गेम बघतोस की कपडे? आपल्याला ज्यातलं कळतं तेच बघाव माणसानं. अगर नंदनी मेरे साथ रहेगी तो ज्यादा रिलीफ महसूस करेगी. नंदनी? जैसा आप कहें. नो नो इट्स नो प्रॉब्लम एट ऑल इफ यू आर कंफर्टेबल देयर, लेकिन कल्याणी नगर से रोज सिटी आना. नो अंकल इट्स ओके, मैं ले जाती हूँ ना, दिस इज माय सेल एंड लैंडलाइन नंबर, व्हेनेवर यू फील लाइक यू कैन कॉल मी, नो प्रॉब्लम. ओके नंदनी, टेक केयर. मधुरा मैं हॉस्टल में रहूंगी, प्लीज. दे हैव एग्रीड फाइनली. ओह थैंक गॉड शी कैन स्टे इन हॉस्टल. तयार होत नव्हते, शेवटी कमिशनरला फोन लावला. हिला कोण सोडणार आहे? मी सोडणार आहे. प्रिया सर मला उशीर होतोय. हो जा चल बाय. चल कम चलो. नंदिनी नंदिनी एनीथिंग लेफ्ट? Thank you.
कॉलेज से निकाला गया है। मतलब तुम एग्जाम दे सकती हो पर लेक्चर्स अटेंड नहीं कर सकती। इनफैक्ट तुम्हें हॉस्टल से भी निकाला था पर प्रिया की माँ ने केतकी जो शट अप या बच्चे सुनो ना पर ही वेल नहीं है ना ओके चल चल नंदिनी नंदिनी प्लीज काय देव साहेब एक लार्ज विस्की कॉफी अनिकेत की बहुत याद आ रही उसे फोन लगाना प्लीज प्लीज उठा नहीं रहा उसको बात नहीं करनी तो बार बार क्यों फोन करती है आप क्या हुआ कुछ नहीं नंदिनी फोन है किसका तुझे वडिलांचा नंदिनी बोलो पापा क्या बात है आवाज लो आ रही है बोलो ना नहीं हर संडे फोन करती हो इस संडे फोन आया नहीं क्यों सब ठीक तो है ना तेरी मम्मी परेशान हो रही थी हम पप्पू है साथ में नहीं क्या हुआ बुलाऊं नहीं मैं बाद में फोन करती हूँ अच्छा एक बात बताना
यहाँ के पेपर में एक न्यूज आई है, हफ्ते पहले किसी लड़की का बलात्कार हुआ। उसमें लिखा था कि लड़की बाहर की है और पूना पढ़ने आई थी। तुमने पढ़ी क्या वो न्यूज? पेपर में तो आई होगा। वो पापा पढ़ने का टाइम नहीं मिला था ना? हाँ, वो तो मैंने क्यूरियोसिटी से पूछा था। किस कॉलेज की थी वो? वो हाँ बेटा, तुम तो ठीक हो ना? पढ़ाई कर रहे हो ना ठीक से? इस न्यूज से जितनी परेशान तुम्हारी माँ थी, उतना ही मैं भी परेशान। मैंने तुम्हारी माँ से कहा भी था, वो मेरी बेटी है, वो ऐसा वैसा कुछ नहीं कर सकती।